भाई नहीं है। नमस्कार मंडळी, मी खाली काय टाकलं तुमचं माझ्या या यूट्यूब चॅनल मध्ये स्वागत करतो। आज आम्ही आलेलो आहोत मित्रांसोबत शिरवली मानवली या डॅम वरती आजचा नाईट आउट करण्यासाठी, आणि आम्ही सगळेजण आज पूर्ण रात्र या ठिकाणी स्पेंड करणार आहोत। माझे सर्व मित्र दिनो, हाय, आकाश, रंजित, सागर सर, आणि तिकडे मागे मागे एक मित्र बसलाय, हाय, आमचा मित्र भायस। यस, आज खूप मजा करणार आहोत, तर सगळ्यांनी जी स्टेप आहे पूर्ण व्हिडिओ पहा। आज तुम्हाला मी वेगवेगळ्या प्रकारचे, आम्ही आज इथे जेवण करणार आहोत आम्ही, त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचं जेवण, डॅमचं तुम्हाला व्ह्यू सकाळचं बघायला मिळेल। इथे टेंट लावले जाणार आहेत आमच्याकडून, थोड्या वेळाने मी टेंट कसे लावले जात आहेत ते देखील दाखवेल। तर आज पोपटी बनवणार आहोत, पण सोबत आम्ही इथे एक गावठी पद्धतीने चिकन देखील बनवत आहोत। हे प्रिपरेशन चालू आहे चिकनचं, आणि मगाशी आम्ही ग्रेव्ही बनवली होती, आता आम्ही जे चिकन आणलं होतं ते चिकन आता आम्ही त्या ग्रेव्हीसोबत टाकत आहोत। सोबत सगळं काही फ्लेवर त्या ठिकाणी त्याच्यामध्ये मिक्स झालंय, आणि अगदी आपल्या गावठी पद्धतीने हे जेवण बनवतोय आम्ही। खूप छान रंग येत चाललेला आहे त्याला, तुम्ही बघत असाल। तर माझे मित्र हे जेवण बनवत आहेत, आणि जेवण बघितल्यानंतरच तोंडाला पाणी सुटेल असं हे जेवण बनत आहे। तर खूप भारी धमाल येते आहे। फुल धमाल चालू आहे आणि सगळेजण फुल एन्जॉय करताय। आणि हे आहे, आम्ही आता सूप बनवायला घेतलेला आहे, आणि सूप बनवून सर्व मित्रांना हे बघा अशा पद्धतीने सर्वांना वाटलं जात आहे। सगळेजण एन्जॉय करतायत सूप पिऊन। आणि ही आहे आता पोपटी बनवण्याची सुरुवात। हा आहे बांबुर्डीचा पाला जो आपल्या अगदी शेताच्या कडेला असतो, आम्ही देखील तिथेच बाजूला असलेला तो पाला अशा पद्धतीने काढून तो आपल्या पोपटीसाठी वापरायचं ठरवलं। अशा पद्धतीने मडकं घेतलं आहे आता आपण, आणि त्याच्यामध्ये तो बांबुर्डीचा पाला अगदी त्या मडक्याच्या तळाशी टाकून अशा पद्धतीने त्याची अरेंजमेंट केली आहे। आणि मित्र आता त्याच पद्धतीने बांबर्डीचा पाला त्या मटक्याच्या अगदी शेवटी टाकतो आहे। हळूहळू आपण त्या मटक्याची रचना करतो आहे। कोबीची पानं देखील आपण त्या मटक्याच्या अगदी आजूबाजूला किंवा आतल्या भागामध्ये लावायचे आहेत, जेणेकरून आपण जेव्हा त्याच्यामध्ये जी रेसिपी टाकणार आहोत त्याला कुठलाही इफेक्ट होणार नाही। चवीपुरतं मीठ त्यामध्ये टाकायचं आहे, आणि त्याच्यासोबत या आहेत वालाच्या शेंगा, ज्या वालाच्या शेंगा त्याच्यामध्ये टाकायच्या आहेत आपल्याला। वालाच्या शेंगा झाल्यानंतर त्याच्यामध्ये अंडी असतील किंवा त्याच्यासोबत तुम्ही बटाटे वगैरे या देखील गोष्टी तुम्ही त्यामध्ये ॲड करू शकता। आणि जसे थर आपण बिर्याणीचे थर करतो तसे थर लावून घ्यायचे आहेत। हे बघा अशा पद्धतीने चिकन आता आपण अंडी, वालाच्या शेंगा आणि त्याच्यावरती अशा पद्धतीने आपल्याला चिकन अगदी व्यवस्थित त्या ठिकाणी मॅनेज करून ठेवायचं आहे। म्हणजे चिकन
पालाच्या शेंगा अंडी असे थर लावत 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 आपल्याला ते पूर्ण जे मटकं आहे ते मटकं भरायचं आहे. शेवटी आपल्याला त्या चिकनने पूर्ण भरून झाल्यानंतर आपल्याला त्याच्यावरती पुन्हा वालाच्या शेंगा वगैरे टाकून पुन्हा बांबुर्डीचा पालाचा वापर करून आपल्याला तो मटका पूर्ण भरून घ्यायचा आहे. बांबुर्डीच्या पालाने त्याला पूर्ण पॅक करायचं आहे, जेणेकरून त्यामध्ये असलेली जी रेसिपी आहे ती खाली सांडणार नाही. जेव्हा आपण ते मटकं जेव्हा आपण त्या ठिकाणी शिजवणार आहोत तेव्हा ते कुठेही सांडलं नाही पाहिजे याची काळजी आपल्याला घ्यायची आहे. हे बघा मित्रांनो, आता आपल्याला जे मटके आपण जे रेसिपीने भरलेले होते ते रेसिपीने भरलेले मटके आपल्याला मातीच्या आतमध्ये किंवा जमिनीवरती तुम्हाला अशा पद्धतीने त्याला अरेंज करायचं आहे. आजूबाजूने जर तुमच्याकडे गवत असेल तर गवत, लाकूड किंवा इतर की जी काही जळण्यासाठीची जी साधनं आहेत ती साधनं तुम्ही वापरून त्या पूर्ण मटक्यांना अशा पद्धतीने चारही बाजूनी तुम्हाला त्याला अरेंज करून घ्यायचं आहे. कारण आपल्याला त्या मटक्यांना भाजण्यासाठी तिथे अग्नी लावणं गरजेचं आहे. मित्रांनो, तुम्हाला जे अवेलेबल असेल ते तुम्ही तिथे यूज करू शकता, जसं की पेंढा असेल किंवा आजूबाजूचं सुकलेलं गवत असेल त्याचाही तुम्ही त्या ठिकाणी वापर करू शकता. माझा मित्र आता अशाच पद्धतीने त्याची अरेंजमेंट करतो आहे. हे बघा मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्हाला त्याला पूर्ण आतमध्ये त्याला कवरिंग करून घ्यायचं आहे. वरच्या बाजूने पूर्ण गवत आलं पाहिजे आणि आतमध्ये ते मटके जे आहेत ते आतमध्ये राहिले पाहिजेत. हे बघा मित्रांनो, आता ही जी आग लावलेली आहे आपण ती आग मटक्याच्या चारही बाजूने लागलेली आहे आणि यामध्ये ते मटकं भाजलं जात आहे. मटक्यासोबत आतमध्ये असलेली जी रेसिपी आहे, जे चिकन असेल किंवा जे वालाचे शेंगा असतील किंवा अंडी असतील, ह्या देखील त्या ठिकाणी आतमधल्या शिजल्या जात आहेत. शिजण्यासाठी तुम्हाला जास्तीत जास्त 30 ते 45 मिनटं तुम्हाला ती पूर्ण आग त्या ठिकाणी तशीच ठेवावी लागेल. म्हणजे ते आतमधलं जे काही आपण रेसिपी टाकली ती शिजली पाहिजे यासाठी. मित्रांनो, आता शिजलेलं जे काही मटकं आहे ते आपण बाहेर काढलंय. हे बघा, आता शिजलेलं हे मटकं आपण यातील सर्व जे काही साहित्य आहे रेसिपी आहे ती आपण बाहेर काढूयात. ज्याची आपण आतुरतेने वाट पाहत होतो ती पोपटी आता शिजलेली आहे आणि सर्व मित्र माझ्यासहित आम्ही सर्वजण ह्या पोपटीतील पदार्थांवर ताव मारत आहोत. तुम्ही देखील तुमच्या कुटुंबासोबत अशाच प्रकारची पोपटी तुमच्या घरी देखील करू शकता. त्यासाठी असलेलं जे काही कृती आहे ती मी कृती तुम्हाला सांगितलेली आहे. निश्चितपणे तुमच्या कुटुंबासोबत या गोष्टीचा आनंद घ्या. खूप सुंदर गोष्ट आहे, एन्जॉय करा. जेवणाचा आस्वाद घेतल्यानंतर आम्ही लगेचच टेंट बांधायला सुरुवात केली. जवळपास 4 टेंट आमच्याकडे आहेत आणि आम्ही हे टेंट त्या ठिकाणी असलेल्या अतिशय सुंदर अशा या डॅमच्या किनाऱ्यावरती बांधले. तुम्ही पाहू शकतात की टेंट कसे बांधले जात आहेत. अशा पद्धतीने टेंट बांधून आम्ही लगेचच खूप रात्र झालेली होती झोपण्याच्या तयारीला लागलो. सगळ्या मित्रांनी एकमेकांना गुड नाईट केलं आणि झोपी गेलो. गुड मॉर्निंग, शुभ सकाळ, सुंदर सकाळ झाली मित्रांनो. आणि मित्रांनो, सकाळ झाली आहे, पूर्ण रात्र आम्ही या ठिकाणी स्पेंड केले आणि तुम्ही पाहू शकता मागे माझ्या किती सुंदर दृश्य आहे. तर मित्रांनो, हा आहे डॅम. तुम्ही पाहू शकताय की निसर्ग किती सुंदर आहे.
आपल्याला आपल्या आयुष्यात सुख, समाधान आणि शांती हवी असेल तर अशा निसर्गरम्य वातावरणात आपलं आयुष्य व्यतीत करणं ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. आणि मित्रांनो, जेव्हा आपण अशा निसर्गात जातो तर एक काळजी घ्या की आपल्यामुळे निसर्गाची कुठलीही हानी होणार नाही. तेथील स्वच्छता आणि तेथील असलेली निसर्गाची सुंदरता अबाधित ठेवून तिथे त्या निसर्गाचा आस्वाद घेणं हे देखील तेवढंच महत्त्वाचं आहे. तर मित्रांनो, आजचा असा ती सकाळ आम्ही अनुभवली. रात्री आपण इथे पूर्ण वेळ हे टेंट लावले होते आणि पूर्ण रात्रभर त्या ठिकाणी मित्रांसोबत आम्ही एन्जॉय केलं. तुम्हाला आजचा हा ब्लॉग कसा वाटला हे नक्की कमेंट करून कळवा आणि लाईक करायला विसरू नका. प्लीज सबस्क्राईब करा. तोपर्यंत मी तुमची रजा घेतो. जय शिवराय.